आज तेरा ऑक्टोबर मी अरुण खुडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार आठशे आठ पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो त्यांना खर्च फार मोठा लागतो त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असावा की नाही याची काही माहिती मिळत नाही शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये इंग्रजांच्याकडे पन्नास मोठ्या तोफा मागितल्या सोबत फक्त दोन पितळी तोफा मागितल्या होत्या इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये इंग्रज वकील ऑस्टिन याने नजराण्याच्या वस्तूसोबत महाराजांना लहान पितळी तोफा गाड्यासह भेट दिली होती त्याची किंमत तीनशे रुपये होती औरंगजेब काश्मीरला जाताना त्याच्यासोबत मोठ्या सत्तर तोफा असून त्यापैकी बहुतेक पितृ होत्या अशी नोंद सापडते गार भांडी तोफ दगड मारायचा तोफा याचा उल्लेख पेशवेकाळीन आहे तसेच सन सन सोळाशे त्र्याण्णवमध्ये मोंगल तोफखान्यात दरोगा रहमान अली याने एक लहान तोफ तयार केली होती या तोफेतून बंदुकीच्या गोळ्या भाले इत्यादी उडवता येत असत औरंगजेबाने अशा तोफा तयार करायची आज्ञा केली होती अशी नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी